हरिओम, मी छायावीरा ठक्कर, कोल्हापूर प्रायव्हेट हायस्कूल केंद्र आहे माझं. आणि मी 2001 पासून बापूंकडे येते. तसं बापूंचे खूप सारे अनुभव आले, पण त्यापैकी आज मी एक अनुभव सांगू इच्छिते की एकदा असं झालं, मी धांगड जेव्हापासून बापूंकडे येते तेव्हापासून मी एव्हरी इयर धांगडधिंगामध्ये तिथे मदतीला एज अ कार्यकर्ता म्हणून जाते. मला बरं वाटायचं. मग एक वर्ष असं झालं मध्ये की मी असं गाडी घेऊन, माझं घर खूप लांब आहे जिकडे आमचं हे असं धांगडधिंगा, तर माझी गाडी 2 दिवस आधी जरासे खराब झाली. म्हणजे सारखं त्याला केक मारायला लागायची. 2 व्हीलर माझी एक स्कूटी आहे, तर त्याच्याने मी जायचे, पण 2 दिवस झाले ती सारखी बंद पडायची मध्ये. मग आता दुसऱ्या दिवशी तर सांगडधिंगाला जायचं होतं. मग म्हटलं तर कसं जायचं, कारण सारखं गाडी बंद पाहिजे, मग उतरायचं, परत किक मारायची, परत पुढे जायचं. म्हणलं आता कशी मी पोहोचणार, पण तरी पण मी ठरवलं की असू दे की आपण जाऊया जसं होईल तसं. मग सकाळी मी 11:30 घरातून निघाले आणि तेवढ्यात आमच्या समोर एक जण नवीनच राहायला आले होते, 4-5 दिवस आधी झाले होते. आणि मी जस्ट निघायचं असं दार उघडलं आणि त्याने तिथे यावं त्यांच्या मुलाने, आणि मला बोलले की हे घ्या आमची गाडीची किल्ली घ्या तुम्ही आणि तुमच्याकडेच असू दे, कारण आम्ही काय आता परत चाललोय आमचा गाडी, आम्ही परत जेव्हा येणार तेव्हा तुम्ही वापराल, म्हणजे आमची गाडी पण वर्किंग मध्ये राहते, तर ही किल्ली तुम्ही ठेवा. मला एकदमच शॉकिंग, म्हणजे मी जस्ट निघाले, दार उघडलं आणि त्याने तिथे दारात यावं, म्हणजे. आणि मग मी म्हंटल आता हे किल्ली तर दिली आहे, पण आता काय करू, मला गरज तर होती गाडीची. म्हंटल आता लगेच हे मनात दिली आणि ही आता घेऊन चालली म्हंटल, पण तरी पण मी विचार केला नाही जाऊ दे आता आपल्याला गरज आहे ना. मग मी लगेच गाडी घेऊन निघाले आणि माझी गाडी तसेच ठेवली. मग आरामात मी 10 दिवस रोज त्यांच्या गाडीतून धांगडधिंगाला जात होते. आणि मग धांगडधिंगा झाल्यावर मी माझी गाडी प्रिपेअर केली. म्हणजे हा अनुभव असा आहे की आपण जेव्हा म्हणतो ना की बापूंचा कार्यात आपण एक पाऊल ठेवतो की नाही मी जाणार करणार, तर तेव्हाच काही पण अडचण आली तर ते बापू पुढे करून घेतो आपल्याकडे. म्हणजे पहिलं एक पाऊल फक्त आपल्याला टाकायचे, पुढची 10 पाऊल बापू म्हणतात तसं ते आपली सोय पण करून घेतात. हरिओम, श्रीराम, अंबरनाथ, नाथ सवित, नाथ सवित, नाथ सवित.